इयत्ता पहिलीच्या पुस्तकामध्ये आपण आता मुलांना अंक शिकवून झाले तर या अंक आणि चित्रांची जोडी मुलांना लावता येते का हे आपण बघणार आहोत. विश्वंभर हे बघ, इथे काही अंक लिहिले बरोबर ना, दिसतात अंक आणि इकडे चित्र काढले. आता मला सांग ह्या चित्रात किती मोर आहे? एक. मग ह्या चित्रात एक मोर आहे आणि इथे एक लिहिलाय म्हणून त्यांनी एकची जोडी लावली. आता मी तुला दोनची जोडी लावून दाखवते. हा इथे किती लिहिलेत? दोन. आता मी दोन वस्तू कुठे ते शोधणार आहे, शोधू लाग बरं. हे बघ इथे, तर मी कशी जोडी लावते बघ, पुढची जोडी तुला लावायची. चालेल, इथे दोन लिहिलेत आणि इथे दोन चित्र आहेत म्हणून मी काय केलं त्याची जोडी लावली. आता पुढची जोडी तू लावायची. आता चार चित्र कुठे शोध आणि जोडी लाव बरं. एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार. हे एकला लागले, आपल्याला कुठे लावायचे? चारला जोड त्याला. चारला. हा इथे किती चित्र आहेत बघ, मोज. चार, एक, दोन, तीन, चार. आणि चार कुठे लिहिलेत? इथे. मग ते कुठे लावायचं आपल्याला? घेताला वरती. चार वरती, बरोबर. आता इथे किती लिहिलेत? आठ. मग आठ चित्र कुठे आहेत मोज बरं. एक दोन तीन चार पाच सहा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, नऊ हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ हे ना. बरोबर, हो मस्त. आता इथे किती लिहिलेत? सहा. आणि इथे किती लिहिले? तीन. कोणते तीन आहे? बरोबर, हे किती आहे? तीन. तीन. मग आता तीन चित्र कुठे शोध बरं, जोडी लाव. तीन चित्र, तीन चित्र, एक दोन तीन. बरोबर, लाव जोडी. मच्छर. हो मच्छर, बरोबर. तीनला मच्छर आवडते. हा बहुते. आता इथे किती लिहिलेत? शोध आणि जोड लावून ह्या सगळ्या जोड्या लावायला. अशा प्रकारे तुम्ही बालकांना जोड्या लावायला देऊ शकता. बऱ्याच लहान मुलाचं तुम्ही बघितलं असेल की तीन आणि सहा मध्ये कन्फ्युजन होत, तर अशा वेळेस तीन आणि सहा मुलाला पूर्णपणे स्पष्ट होईपर्यंत वेळ द्या. आणि हा वेळ दिल्यानंतर मुलाला वस्तूंच्या आणि अंकांच्या जोड्या लावता येतात का हे बघा. ते मुलाला पूर्णपणे जमत असेल तरच पुढे जाऊयात.